नमस्ते मुलांनो, तर आपण आज इयत्ता 6वीचा मराठी विषय अभ्यासणार आहोत, बरं का? हां, तर 7वा पाठ आहे आपला उद्यानात भेटलेला विद्यार्थी। उद्यान म्हणजे काय रे? पार्क म्हणून बगीचा, बाग म्हणतो का नाही आपण? उद्यान म्हणजे पार्क, ठीक आहे? चला, मुंबईचे चरनी रोड उद्यान। मुंबईचे कोणते उद्यान आहे? चरनी रोड। चरनी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे। मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी देखील चरनी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 वाजता यायचे। विद्याव्यासंगी म्हणजे भरपूर ज्ञान असलेले लेखक। हे कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे लेखक होते आणि मुख्याध्यापक होते विल्सन हायस्कूलचे। हे दोघेही तिथं 5:30 वाजता फिरायला यायचे। उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत। ते काय करायचे? वाचन करायचे। बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुसकर गुरुजींच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे। त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही। दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला। आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले। तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला। त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले, कुणीच नाही काही बोलले। बघा, मग ते बाकावर वाचन करत होते गुरुजी, तेव्हा त्यांना काय लक्षात आले की थोड्या अंतरावर पुढे काय आहे, एक विद्यार्थी पुस्तक वाचत बसलेला आहे। मग दुसऱ्या दिवशी पण तोच विद्यार्थी दिसला। मग त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली, कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी काय केले, तिसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी विद्यार्थ्याला बघितले। मग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्याने सुद्धा त्या गुरुजींकडे बघितले आणि दोघं एकमेकांकडे बघतच राहिली, कोणी काही बोलले नाही। केळुसकर गुरुजीने मुलाजवळ आले। तो मुलगा वाचत होता। कोणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले। गुरुजीने अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ तुझं नाव काय? मग केळुसकर गुरुजी त्या मुलाकडे गेले, मुलाने त्याच्याकडे बघितले। त्यामुळे गुरुजीने मुलाला विचारले, बाळ तुझं नाव काय आहे? माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर। तो मुलगा काय म्हणाला, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर। वा, छान नाव आहे तुझं। 3 दिवसापासून तुला रोज इथे बघतो, तू रोज काहीतरी वाचत असतोस। इतर मुलांसारखी तू मस्ती करणार दिसत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय। ते काय म्हणले, किती छान नाव आहे तुझं, मी 3 दिवसात बघतो तू रोज काही वाचन करत आहेस, तू मस्ती करत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घ्यायला मी इथं आलेलो आहे। आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमरावाला आदर वाटला। त्याने गुरुजींना नमस्कार केला। केळुसकर गुरुजींनी विचारले, बाळ तू कुठे शिकतो? मग त्याला छान वाटलं ना त्या भीमराव आंबेडकरला। हां, मग त्यांनी एवढं छान वाटलं, मग त्यांनी नमस्कार केला गुरुजींना। मग गुरुजींनी विचारलं, बाळ तू कुठे शिकतो, तू कोणत्या शाळेत शिकतो? मी एल्फिन्स्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो। शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो। तो काय म्हणला, मी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकतोय आणि मला शाळेतील पुस्तकांशिवाय बाकीचे पुस्तक वाचायला आवडतात, म्हणून मी थोड्या वेळ बसून पुस्तक वाचतो। वा, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत। नंतर केळुसकर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली। ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे, या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे। थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तर सांगावे, सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले। मग त्या गुरुजींना काय वाटले, आपण याला चांगला, हा मुलगा वेगळा आहे, हा हुशार आहे, याला आपण मार्गदर्शन केले पाहिजे। मग तो काय, गुरुजी काय म्हणले भीमरावला, की पद्धतशीरपणे कसं वाचायचं हे मी तुला शिकवणार आहे। मग भीमराव काय म्हणले, हो सांगा ना, शिकवा मला, असं म्हणले। गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन। मग ते काय म्हणले, मी तुला काही लेखकांची पुस्तके वाचायला देतो, जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला
आवडतील, हो नक्की द्या म्हणला. गुरुजीने मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला, प्रेमाने असं छान डोक्यावरून हात फिरवला. आई फिरवते की तुम्ही डोक्यावरून हात मायेने प्रेमाने? भीमरावला खूप बरे वाटले. चरणी रोड उद्यानामध्ये केळुसकर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली. आता रोज ते भेटायला लागले. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. विस्तृत म्हणजे डिटेल वाचन. आता केळुसकर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती. अभेद्य म्हणजे कधी भेद न पडणारी गट्टी. हा, त्यांची बेस्ट फ्रेंडशिप झाली होती. केळुसकर गुरुजींनी भीमरावजी तल्लक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. त्यांनी काय केली? या भीमरावाला, भीमराव आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाडांकडे शिफारस केली, यांना सांगितले. त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. बघा, मला संधी मिळाली म्हणून हे कोण झाले? आंबेडकरावरून कोण झाले? उच्च विद्याविभूषित, विद्या म्हणजे भरपूर विद्या असणारे, कोण झाले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माहिती आहेत ना सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? हा, अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. ही कोणी लिहिली राज्यघटना आपल्या भारताची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हा पाठ कोणी लिहिलेला आहे? बघा, लेखक कोण आहेत या पाठाचे? डॉक्टर प्रदीप आगलावे. कोण आहेत? डॉक्टर प्रदीप आगलावे. ठीक आहे, शब्दार्थ बघा. बघूता कुतूहल निर्माण होणे म्हणजे जिज्ञासा निर्माण होणे, उत्सुकता निर्माण होणे. विस्तृत म्हणजे अफाट, विस्तीर्ण, भरपूर डिटेल मध्ये. तल्लक म्हणजे तीक्ष्ण, हुशार, खुशाग्र. समजलं का? तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पाठ अभ्यासणार आहोत. ओके, बाय बाय.